महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंगणी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते खास अशोकराव चव्हाण यांनी जो आहे तो काल आपला राजीनामा दिलेला आहे आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मराठवाड्यामध्ये काँग्रेसला जो आहे तो मोठा धक्का बसलेला आहे तर नांदेड जो आहे तो काँग्रेसचा बाले किल्लेला आहे सोबतच अशोकराव चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार कॉ भाजपमध्ये जाण्याची शक्यता आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अशोकराव चव्हाणांचे कट्टर समर्थक मोहन नांबर्डे आमदार आहेत दक्षिण नांदेडचे काय सांगणार सर भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत अशोकराव चव्हाण काय पैद अशोकराव चव्हाण साहेब हे आमचे नेते आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत पण त्यांच्या मागील वर्षा दोन वर्षापासून त्यांना पक्ष प्रवेश करणार हे आम्हाला बिलकुल माहिती दिलेलं नाही या चर्चा झालेली नाही पण ते नेते असल्यामुळं त्यांनी काल टी व्हीच्या माध्यमातून बघितलं मी की त्यांनी पक्षाचाही राजीनामा दिला आणि आमदारकीचाही राजी राजीनामा दिला रा दिला आणि आता तुमच्या माध्यमातून मादे कळलं की ते नाही का भाजपमध्ये प्रवेश करणार 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 आहेत पण ते मोठे नेते असल्यामुळं त्यांच्याविषयी ने। मी काही बोलत नाही पण मी त्यांच्या एक एक जवळचा एक निष्ठा आहे पण सध्या मी या ठिकाणी काँग्रेसमध्येच आहे त्यांच्याशी आणि चर्चा झाली नाही आणि याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी माझ्या मतदारसंघातील पूर्व जनतेशी चर्चा करणार चर्चा करूनच मी माझे पुढे पाऊल उचलणार सध्या तरी तुमचा भाजपमध्ये जाण्याचा विचार आहेत का काय सांगणार कारण आज स्वतः शुक्ला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश आहेत कारण कर भाजप साहेब करतात त्याचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करू शकतो कारण ते मोठे नेते आहेत त्यांना विकासा विकासाकरता गेले असतील कशामध्ये गेले असतील पण मी आज जनता जनाधारून साहेबाने तिकीट दिलं मी जनतेमधून निवडून आल्यामुळं मला ह्या ठिकाणी मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्याचा त्यांचा सगळ्याचा विचार करूनच मी पुढं पाऊल उचले अनेक काँग्रेसचे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जाणार आता शुक्रा तुम्ही निकटवर्ती आहेत तुमचं देखील नाव आहेत अनेक आमदार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण चार आमदार आहेत काँग्रेसचे काल काल टी व्हीच्या माध्यमातून कळालं की मी राजीनामा दिला मी आतापर्यंत कुठलाही राजीनामा दिला नाही साहेबांना मागितला नाही साहेबासंग माझी काही चर्चा झाली नाही दुसऱ्या कुणी आमदारांना चर्चा काही झाली असेल ते मला काही माहीत नाही पण मी नाही काय जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघाच्या जनतेला विचारणार नाही तोपर्यंत मी कुठलंही पाऊल उचलणार नाही केव्हा तुम्ही मतदारसंघात जाणार आहात लोकांशी चर्चा करणार आणि केव्हापर्यंत तुमचा निर्णय तुम्ही पक्षाला कळवणार आहात किंवा मग भाजपमध्ये जाण्याचं तसा विचार नाही मी सगळ्याला पक्षालाही कळल आमच्या काँग्रेस पक्ष सध्या आहेत ज्या पक्षात मी सध्या काम करतो त्या पक्षाला मी आमच्या नाना पटोलेला कळल पक्षाशीला कळूनच सगळ्याला सांगूनच मी पुढं बोलूच आहे काँग्रेसचा गड आहेत नांदेड जिल्हा आणि अशोक चव्हाण अशा तर भाजपमध्ये जात आहेत पक्षाची या ठिकाणी हानी होणार आहे आता हे मोठे नेते आहेत पक्षाची तर हानी होणारच ठरली मोठे नेते आहेत आज त्यानं कित्येक वर्षापासून नांदेड जिल्ह्यात विकास केलेला आहे त्यांच्या वडिलापासून काँग्रेस जिल्हा त्यांच्या नवार म्हणल्यासारखं जातो सातबारा त्यांच्या नवार मुलगात थोडी ना लुस्कान होणार ठरली समजा मोदींचं कौतुक केलेलं आहे अशोकराव चव्हाणांनी ते काय मी बातमी ऐकली नाही ती बातमी काय ऐकली नाही मी माझ्या काय कानावर आलं नाही कसल्याकरता कौतुक केलं हे विषय जो पण मी ऐकणार नाही तो पण काय सांगू शकतो काँग्रेसमधली अंतर्गत गडबाजी जी आहे ते पटोलेंवर नाराजी व्यक्त अनेकदा नेत्यांनी केलेली आहेत त्याच्यामुळं भाजपमध्ये गेले असतील नाही अशी काही गटबाजी मला काही दिसून आली नाही कार साहेब कारण साहेबांनी एका पक्षात काँग्रेस पक्षात आज किती वर्ष काम केलं त्यांच्या वर्डांनी काम केलं त्यांनी काम केलं त्यांनी काँग्रेस पक्षाला पुष्कळ काय कमवून नाव कमवून दिलं त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी इमानदारी के केलं मला असं माहिती आहे साहेब ज्या ठिकाणी असतील नांदेडचा शंभर टक्के विकास करतील आणि ती ज्यांचं नृत्यच एक इमानदारीचं आहे त्यामुळं त्यांनी त्याच्यासंग पक्षामध्ये काही गटबाजी अशी मला दिसून आली नाही तुमच्यासोबत काही बोलणं झालं का अशोक यांचा काही फोन वगैरे आलात का सध्या ते मुंबईत आहे साधारण बारा वाजता पक्षप्रश्वी तुम्हाला काही बोलावणं आलं का मुंबईला काही चर्चा करत अशा पद्धतीने मी सांगलो एक वर्षापासूनसुद्धा साहेबांना पक्ष बदलायचं आपण काय करावं काय विचार करायचं ह्या हा कसल्याही प्रकारची आमची माझी चर्चा झाली नाही आहे या तुरंत या चार दिवसात सुद्धा पाच दिवसात सुद्धा साहेबांनी चर्चा केली पदाधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं तुमच्या कार्यकर्ते नाही नाही काहीच पद का, नक्कीच तर हे होते मोहनन्ना हंबराडे दक्षिणचे आमदार आहेत नांदेड शहरातले कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून जो आहे तो पुढचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन अनिकेत दा तोंडेसह मी स्वप्न लुमाप टी व्ही नाईन मराठी नांदेड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं